नमस्कार, मी अनुया बाम। के टी व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर। 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार वेगाने सुरू। महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी दिला गाव भेटीवर जोर। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्या प्रचारामध्ये दिसून आली भाजप सेना महायुती। आणि माझा मुलगा उदय हा चौथ्यांदा आमदार होणारच, लर हातणकर यांच्यामुळे तो आला राजकारणात। पिताश्री अण्णा सामंत यांनी व्यक्त केला विश्वास। घेऊया अल्पशी विश्रांती। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल, दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा, तुझे माँ पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता पाहूया सविस्तर वृत्तांत। 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी वेगाने सुरू झाली असून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी गाव भेटीवर जोर दिला आहे। उदय सामंत आपल्या कार्यकर्त्यांसह मागील 8 दिवस सतत ग्रामीण भागात प्रचार दौरे करीत आहेत आणि सर्वत्र मतदारांचा त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे। दोनच शब्द बोलतो की आमच्या गावामध्ये काही अडचणी आहेत, भरपूरच्या मतभेद अण्णा होते आमच्यामध्ये सर्व। 5 वर्षापूर्वीच आम्ही सगळे मतभेद सगळे बाजूला केले आणि एक दिलाने एका झेंड्याखाली आम्ही सर्व येऊन आज सामंत साहेबांना 100% मतदान आम्ही करणार असं जाहीर करतो। आभार प्रदर्शनचं काम करताना मी एवढंच सांगेन की साहेब वेळात वेळ काढून आपल्याकडे या कुडतडे गावामध्ये आले, सगळ्यांची मनं जिंकली, त्याचप्रमाणे सर्व टीम त्यांची आलेली आहे, ते सर्वांचे आभार मानतो। हो केले की आणखी 2 साखं वाढत, त्यातील तुम्ही मित्रांनो मतदारांनो अजिबात चिंता करू नका। विकासाची सर्व जबाबदारी आमदार उदय सामंत साहेबांनी सर्व नेते मंडळी स्वीकारली आहे, आपण त्याची चिंता करू नका। तुमच्या मतदारसंघात, तुमच्या भागात, आपल्या तालुक्यात काय कामं आहे, काय शिल्लक आहे, काय करायचे साहेबांना सगळं माहिती आहे। तुमची फक्त जमा, तुम्ही अजिबात मागू नका। नेत्यांच्या बारीक प्रत्येक गावावर लक्ष आहे, सोमेश्वरवर लक्ष आहे, संपूर्ण रत्नागिरी तालुक्यात लक्ष आहे। मित्रांनो, आपले आमदार फक्त रत्नागिरीचा मतदारसंघाचे आमदार होते आणि संगमेश्वर मधील 32 का 33 गाव या मतदारसंघामध्ये आहेत। शिवसेनेने साहेबांना म्हाडाचं चेअरमन केलं, आपण सगळं ऐकून असाल की म्हाडा ही एक मोठी संस्था आहे, प्रचंड मोठं त्याचं बजेट आहे। महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये म्हाडाच्या माध्यमातून साहेबांनी विकास केला आहे, त्याच्यामुळे आपल्या सर्वांना अभिमान वाटायला पाहिजे की आपले आमदार तालुक्याचे, आता फक्त तालुक्याचे, जिल्ह्याचे आणि कोकणाचे न राहता तुमचे सर्वांचे लाडके आमचे उदय सामंत हे आता संपूर्ण महाराष्ट्राचे नेते झाले आहेत।
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात 116 गावे असून उदय सामंत यांनी आतापर्यंत जवळजवळ 85% भागात प्रचार पूर्ण केला असून ते जातील तिथे त्यांचे वाजत गाजत स्वागत केले जात आहे. महायुतीचे उमेदवार उदय सामंत, तालुका प्रमुख बंड्या साळवी, शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी जाहीर सभेऐवजी गावभेट आणि घरोघरी जाऊन प्रचार करीत असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. विक्रमी मताने आता महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्यायचं. आता इथं मी गेल्यानंतर शहराची मीटिंग आहे, त्याच्यामध्ये देखील भाजपनं निर्णय घेतला, आरपीआयनं निर्णय घेतलाय. त्याच्यामुळे सगळ्यात जबाबदारी मोठी जर कोणाची असेल तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची. आणि पहिल्या दिवसापासून सांगतो आपण यजमानी आहोत, त्यामुळे थोडं खाली वाकायला काय अडचण नाही. महाराष्ट्रामध्ये जिथं भाजपचे उमेदवार उभे आहेत तिथं ते शिवसेनेसाठी वागतात, कारण तिथे आपले पदाधिकारी आहेत. जिथं शिवसेनेचे उमेदवार आहेत तिथं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः उमेदवार असल्यासारखा आदर हा भाजप आणि सगळ्याच मित्रपक्षांना दिला पाहिजे. पण मला असं वाटतं की आजची गर्दी बघितल्यानंतर किरण तोडणकरांच्या नेतृत्वाखाली खरोखरच समन्वयानं सगळीकडे काम चालू आहे. 2004 साली झालेल्या रत्नागिरी विधानसभेच्या निवडणुकीत उदय सामंत यांना 63,233 मते, 2009 साली 74,245 मते, तर 2014 साली 93,876 मते आणि आता पुन्हा चौथ्यांदा आमदार होण्यासाठी उदय सामंत यांनी जाहीर प्रचाराऐवजी गावभेट दौऱ्यावर जोर दिला आहे. महायुतीचे उमेदवार उदय सामंत निवडणूक प्रचारावर बाहेर पडल्यानंतर मतदारांच्या गाठी भेटी घेतात आणि मध्येच गाडी थांबवून भात कापणी सुरू असलेल्या शेतात जाऊन मुलांना चॉकलेट देऊन त्यांच्याशी संवाद साधतात. तसेच काही ठिकाणी चहा टपरीवर चहाचा आस्वाद देखील घेतात. प्रचार दौऱ्यावर निघण्यापूर्वी आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन उदय सामंत पाली येथून आपला दौरा सुरू करतात. पिताश्री रवींद्र उर्फ अण्णा सामंत उमेदवार आणि चिरंजीव उदय सामंत यांच्याविषयी काय म्हणाले ते त्यांच्याच तोंडून ऐकूया. खरं म्हणजे 3 वर्ष आमदार होण्यापूर्वी
तो जवळजवळ 5 वर्ष आधी आमदार होण्याच्या आधी 5 वर्ष हा लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे मिसळत होता. म्हणजे क्रीडा महोत्सव असतील, बहरसारखा कार्यक्रम असेल, अशी बरीच व्यासपीठं त्याने लहान म्हणजे त्याच्या दोस्तांसाठी निर्माण केली आणि त्याच्यातून हळूहळू तो म्हणजे ह्या जनतेमध्ये मिक्स व्हायला शिकला. अच्छा. आणि जनतेमध्ये मिक्स व्हायला शिकल्यानंतर किंवा जनतेत मिक्स होतोय हे लर हाताळणकर हे माझे दोस्त त्यांच्या निदर्शनास आलं आणि त्यांनी एक माझ्याकडे येऊन म्हणजे त्यांच्याबरोबर पंकज परवळेकर भाटकर वगैरे हे सगळे लोक येऊन त्यांनी हाताळणकरांना शब्द टाकायला सांगितला आणि हाताळणकरांनी माझ्याकडे शब्द टाकला आणि शब्द टाकल्यानंतर मी हाताळणकरांना म्हटलं साहेब म्हटलं आज वय वर्ष त्याचं 23 आहे आणि 23व्या वर्षी तुम्ही सांगितलं तरी किंवा तुमच्याबद्दल मला काही प्रश्नच नाही कारण तुम्ही एक देव माणूस आहात त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही पण ह्या 23व्या वर्ष जे आहे हे मुलांचं खेळायचं वय असताना किंवा ते काय हे आता जे कार्यक्रम करतात नाटकं करतात हे ते वय आहे त्याच्यामुळे त्याला राजकारणात घेण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं. त्याने आग्रह धरला की एकंदर त्याचं जे एकंदर मी करिअर बघतोय त्याला माझ्या ताब्यात द्या आणि त्यामुळे मी त्याला त्याच्या ताब्यात दिला. पण अण्णा तेव्हा पहिली आमदारकीची निवडणूक जेव्हा तुमच्या कानावर शब्द पडले की आपला मुलगा आमदार झाला आणि नंतर दुसरे शब्द पडले की आपला मुलगा मंत्री झाला तेव्हा तुमच्या मनामध्ये नेमकं काय भावना निर्माण झाली? नाही पण खरोखर म्हणजे त्यावेळी असं वाटलं की त्याने जे काय केलेलं होतं 5 वर्ष आधी म्हणजे लोकांशी मिसळून आणि लोकांची जी काही कामं केली होती थोडी किरण मार्फत त्याने कामं करून घेऊन त्याचा किरणा त्याचा भाऊ हा कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे थोडीफार मस्तरी असल्यामुळे रस्ते बिस्ते स्वतःने केले त्यावेळी लोकांनी सुद्धा त्याच्यावरती एवढं प्रेम केलं की नाही की म्हणजे 22 वर्षाची भाजपची कारकीर्द असताना सुद्धा त्याला मतदान केलं आणि तो निवडून आता प्रचाराची सगळे धुरा आपण सांभाळतोय आपले सर्व ते कसं काय दिसून येते चौथ्यांदा सामोरे जाताना? लोक हे आता अगदी पूर्ण मनाची तयारी करूनच आहेत त्यांचं त्यांना आता वेगळं सांगण्याची काही जरूर नाही आहे असं मला वाटतं. याचं कारण काय प्रत्येकाच्या मनात उदय सामंत किरण सामंत आणि सामंत कुटुंबीय हे वेगळा ठसा आहे त्यामुळे त्यांना सांगण्याची जरूर नाही. आता आम्ही जे फिरतोय काय याचं कारण एकच आहे की जेवढं मताधिक्य मिळेल तेवढं त्याच्या पुढच्या फ्युचरच्या दृष्टिकोनातून एक रेकॉर्ड होऊ शकेल आणि त्याचा फायदा वर होऊ शकेल. सामंत कुटुंबांवर प्रेम करण्याचा लोकांच्या मागची भावना काय असावी नेमकी? त्याचं कारण म्हणजे असं की इथं आमच्याकडे कोणी आला मनुष्य तर त्याला आधी रिस्पेक्टफुली वागवला जातो त्याचा मान सन्मान केला जातो त्याचं काम जर आमच्याकडून होण्यासारखं असेल आमच्या ताकदीचं असेल किरण असेल तर किरण आपल्या ताकदीप्रमाणे काम करतो मी असेल तर माझ्या ताकदीप्रमाणे काम करतो अशा पद्धतीत आम्ही ती कामं करत असतो आणि त्यामुळे लोकांचं एक प्रकारचं प्रेम आहे विश्वास आहे की बाबा इथं गेल्यानंतर काम होणार. चौथांदे आता आमदार होण्यासाठी आपण सगळे सज्ज आहात? हो सज्ज आहात होणारच. ओके अण्णा शुभेच्छा तुम्हाला. आणि आता पाहूया रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्या गावभेट दौऱ्याची काही क्षणचित्र. मध्ये 4 शिवसेनेचे नगरसेवक काम करत आहेत. त्याच्या सोयल मुखदम सारखा एक तरुण सहकारी पाडी सभापती म्हणून काम करतोय हे मोहल्ल्यात येऊन कोण सांगत नाही. आज पंचायत समितीमध्ये आमची साखरदरची महिला भगिनी साखरकर पंचायत समिती सदस्य म्हणून काम करते हे कोण मुस्लिम समाजामध्ये येऊन सांगत नाही. आज रत्नागिरी जिल्ह्याचा जो इस्तिमा होतो अलिमिया काजी साहेब आहे तिथं ना कोण राष्ट्रवादीवाले आहेत ना काँग्रेसवाले आहेत आम्ही शिवसेनेवाले जाऊन मदत करतो हे कोण मुस्लिम मोहल्ल्यामध्ये सांगायला येत नाही. तर म्हणून मला मुस्लिम मोहल्ल्यातल्या देखील माझ्या बांधवांना एक विनंती करायची आहे की जे तुमच्यासाठी करतात आश्चर्य आहे मला. काँग्रेसला आपल्याकडे
350 मतदान झाले. आता काँग्रेसचे उमेदवार कोण होते त्यांचं नाव पण मला आठवत नाही. खासदार गेला त्यांचा मी आता फोटो दाखवला आणि हे कोण म्हणून जर विचारले तरी देखील कळणार नाही ते पूर्वीचे काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांना देखील आपल्या गावातली 350 मतं जातात. त्याचा अर्थ मी देखील कमी पडलेलो आहे प्रचार करण्यामध्ये. आम्ही सगळी मंडळी प्रचार करण्यामध्ये कमी पडलेलो आहे. तर आता उदय सामंत उभा आहे याच्यापेक्षा महायुतीचा उमेदवार विक्रम करणारा उभा आहे. मताचा विक्रम होऊ शकतो आणि तो महायुतीच्या नावावर येऊ शकतो. नाव कोणाचं आहे, व्यक्ती कोण आहे हे जर बाजूला ठेवून आपण 10 दिवस काम केलं तर मला असं वाटतं की 2000 मतदान या संपूर्ण गावखडी गावामध्ये होईल. आणि 2000 जर गावखडी गावामध्ये मतदान झालं तर व्यासपीठावरच्या सगळ्या नेते मंडळींची एवढी ताकद आहे की तुम्ही किमान 1900 मतं, 1800 ते 1900 मतं हे महायुतीचा उमेदवार उदय सामंतच्या पाण्यामध्ये टाकू शकता एवढी ही सगळी मंडळी आज जमलेली आहे. उदय सामंत यांच्या प्रचारादरम्यान पत्रकारांचे एक पथक त्यांच्या समवेत होते, त्यामुळे अनेक ठिकाणी एकच आवाज येत होता आणि तो म्हणजे आमचं ठरलंय उदय सामंत यांना पुन्हा आमदार करण्याचं. परत एक नजर टाकूया ठळक घडामोडीवर. 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार वेगाने सुरू. महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी दिला गाव भेटीवर जोर. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्या प्रचारामध्ये दिसून आली भाजप सेना महायुती. आणि माझा मुलगा उदय हा चौथ्यांदा आमदार होणारच. लहर हातणकर यांच्यामुळे तो आला राजकारणात. पिताश्री अण्णा सामंत यांनी व्यक्त केला विश्वास. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. परत भेटूया पुढील बातमीपत्रात ठळक घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.